महत्त्वाची बातमी पाहूयात. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प मांडणार आहे. या संदर्भात राष्ट्रपती 11 वाजता संसदेला संबोधित करणार आहे. भाजप सरकारच्या काळातील दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण मांडणार आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये भाजप सरकारकडून कोणकोणत्या नव्या गोष्टी मांडल्या जाणार आहे याकडेच सर्वांचं लक्ष आहे.